पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणीकंद परिसरातून तब्बल 500 किलो गांजा पकडला आहे. गांजा वाहतूक करणारी 2 वाहने देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांविरुद्ध मोहीम हाती घेत यापूर्वी कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ पुणे पोलिसांनी पकडले. पदार्थ विरोधी अभियानाच्या अंतर्गत पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये AMC-2 या पथकाकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे. AMC-2 या पथकाला काल माहिती अशी प्राप्त झाली होती की आंध्र प्रदेश या ठिकाणावरून काकीनाडा या ठिकाणावरनं 2 व्हेकल्समध्ये 4 व्हीलर्समध्ये गांजा हा अंमली पदार्थ येणार आहे. त्याबाबत जवळपास 3 टीम तयार करण्यात आल्या होत्या आणि लोणीकंद पोलीस यांच्या हद्दीमध्ये काल रात्री या ठिकाणी त्या गाड्या दोन्ही सीज करण्यात आल्या. त्या गाड्यांच्यामध्ये झडती घेतली असता त्या जवळपास 520 किलो गांजा आणि 1,19,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये 3 आरोपी होते. त्याचबरोबर या आरोपी यांनी महाराष्ट्र लोकसेवा असल्याची बतावणी करून त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावला होता आणि या गाड्यांचा ते वापर करत होते. त्याचबरोबर या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि लोणीकंद पोलीस स्टेशन या ठिकाणी NTPS ऍक्टप्रमाणे तसेच भारतीय दंडविधान या कायद्याप्रमाणे 170(34) या कलमाने गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना ताब्यात घेण्यात आलाय. कर्जत येथे हा गांजा विक्रीसाठी घेऊन चालले असताना त्यांना पकडण्यात आलाय. आंध्र प्रदेशातून हा गांजा आणण्यात आला होता. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.